शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमचा माल निर्यात करायचा आहे, अगदी बरोबर आहे, तुमचा माल तुम्हाला दुसरीकडे नेऊन विकायचा आहे, त्याला चांगला दर मिळवायचा, तर मंडळी त्यासाठी लागतो आयात निर्यात परवाना। मंडळी हा कसा काढायचा, त्याच्याविषयी काय माहिती आहे, कशा पद्धतीने तुम्ही माल तुमचा निर्यात करू शकता। नमस्कार, मी गणेश फरताडे, मंडळी आपण पाहता रॉयल शेतकरी। तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे निर्यात म्हणजे काय, हा प्रश्न अनेकांना पडतो। तर मंडळी, तुमचा जो काही शेतमाल आहे, तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या देशामध्ये, बाजूच्या एखाद्या दुसऱ्या देशामध्ये नेऊन विकू शकता। तर याच्यासाठी मंडळी तुम्हाला लागतो आयात निर्यात परवाना, म्हणजे तुम्ही जे काही माल आहे तर तुम्ही दुसरीकडे पाठवताय, तर त्याच्यासाठी परवाना किंवा परमिशन ज्याला म्हणतो, तर ते लागतं। त्यासाठी काय करावं लागतं, तर सगळ्यात पहिल्यांदा आयात निर्यात परवाना काढायचा, तर त्यासाठी करावं काय लागतं, तर तुम्हाला एक फर्म किंवा तुमची संस्था स्थापन करावी लागते। तर ही फर्म किंवा संस्था म्हणजे काय, तर तुम्ही काहीतरी तुमच्या शेताच्या नावानं फर्म काढू शकता किंवा तुमच्या काहीतरी एक विशिष्ट नाव देऊन तुम्ही फर्म तुमचे काढू शकता। मग ती भागीदारी पद्धतीची असेल, प्रायव्हेट पद्धतीची असेल, प्रायव्हेट लिमिटेड त्याला आपण म्हणतो, त्यानंतर पब्लिक लिमिटेड असेल, सहकारी संस्था असेल किंवा ट्रस्ट असेल, ही कोणत्याही प्रकारातली असेल, तर तुम्हाला तशा पद्धतीनं काढावी लागेल। त्या त्या संबंधित ऑफिसला जाऊन तिचा जो काही तो म्हणजे संस्था रजिस्ट्रेशन तुम्हाला करणं फार महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिल्यांदा। त्यानंतर त्या संस्थेच्या किंवा फर्मच्या नावानं तुम्हाला बँकेत खातं उघडणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर त्यामुळं त्या संस्थेच्या नावानं बँकेत खातंसुद्धा उघडणं महत्त्वाचं आहे। तुम्ही तुमच्या वैयक्तिक नावासाठी म्हणजे तुमच्या वैयक्तिक नावावरती सुद्धा तुम्ही परवाना मिळवू शकता, तर तसंही तुम्हाला सोय आहे। त्यानंतर महत्त्वाचं याच्यासाठी काय करावं लागतं, कोणकोणता कागद लागतो किंवा कोणकोणता फॉर्म काय भरावा लागतं तुम्हाला आयात निर्यात परवाना काढायचा आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे ANF2A नावाचा एक फॉर्म आहे। तर मंडळी तुम्हाला हा फॉर्म आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतोय, आणि जर तसा जर तुम्हाला भेटला नाही तर तुम्ही डायरेक्ट गुगलवरती जाऊ शकता, ANF2A फॉर्म असं जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो, अशा पद्धतीनं फॉर्म येईल, तो तुम्ही डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढा। सगळ्यात महत्त्वाचं, हा फॉर्म जरा इंग्रजीत आहे, तर तो तुम्ही इंग्रजीतला फॉर्म भरून घ्या। भरल्यानंतर त्याला काय कागदपत्र जोडावी लागतात, तर ते कागदपत्र कोणते आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं ते म्हणजे संस्थेची नोंदणी झाल्याचं एक प्रमाणपत्र, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं फर्म किंवा जी काही संस्था आहे तर ती रजिस्ट्रेशन करावी लागते, तर तिचं नोंदणी झालेलं प्रमाणपत्र त्याची झेरॉक्स प्रत लागते। त्यानंतर प्राप्तकर विभाग म्हणजे अर्थात पॅन कार्डचा तुमचा एक फोटो लागेल किंवा पॅन कार्डची एक झेरॉक्स लागेल, पॅनचा नंबर त्याला आपण कायम खाते नंबर म्हणतो, तर तो सुद्धा लागतो। त्यानंतर प्रपत्र बी बँकेचं जे लेटर हॅड आहे तर त्याच्यावरती एक प्रमाणपत्र लागेल, आणि त्या लेटर हॅडवरती एक प्रमाणपत्र बँकेचं असेल, त्याच्यावरती तुमचा फोटो असेल, आणि फोटोवरती त्याच्यावरती सही त्या बँकेच्या ह्याची असेल, मॅनेजरची सही वगैरे असेल। तर हा एक कागद आहे, तो याच्यात थोडाफार बदल असू शकतो, तुम्ही पाहून घेऊ शकता। त्यानंतर दोन पासपोर्ट साईजचे फोटो लागतील, आणि दोन पासपोर्ट साईजचे फोटो घेतल्याच्या नंतर तुम्हाला एक महत्त्वाचा DD करावा लागणार आहे, त्याला आपण डिमांड ड्राफ्ट असं म्हणतो। तर हा सहसंचालक विदेश व्यापार यांच्या नावानं इंग्रजीमध्ये 1000 डिमांड ड्राफ्ट अर्थात DD तुम्हाला करावा लागतो, तर ती सुद्धा तुम्हाला त्यासोबत जोडावा लागतो। A4 साईज किंवा A4 आकाराचा एक पाकिट तुम्हाला लागेल, आणि 30 रुपयाचा पोस्टल स्टॅम्प लागेल। तर हे एकंदरीत हे तुम्हाला सांगितलंय, हे काय करायचं, तर तो तुम्हाला जे फॉर्म सांगितला ANF2A नावाचा हा फॉर्म आहे, तर तो घ्या इंग्रजीमध्ये, तर तो थोडासा विचारा कोणाला तरी काहीतरी विचारून तो फॉर्म भरा। जर तुम्हाला वाटत असेल तर तशी कमेंट करा, तो फॉर्म कसा भरायचा त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू। तर मंडळी तो फॉर्म भरायचा, त्याला सांगितलेली आत्ताची कागदपत्र जोडायची, कागदपत्र जोडल्यानंतर तो A4 साईजच्या आकाराच्या पाकिटमध्ये बंद करायचा, 30 रुपयाचं पोस्टल स्टॅम्प त्याला लावायचं आहे, आणि तुमच्या जिल्ह्यानुसार म्हणजे आता तुम्हाला पुढं मी देतो की दोन ॲड्रेस देतो, एक म्हणजे पुण्याचा ॲड्रेस, पुण्याचे सहसंचालक विदेश व्यापार पुण्याचे, आणि मुंबईचे, तर काही जिल्हे आहेत तर ते पुढे मी तुम्हाला दोन्हीचे ॲड्रेस देतो, तर त्या ॲड्रेसवरती तुम्हाला पाठवून द्यायचं आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट जाऊन सुद्धा तिथं सबमिट करू शकता। काही दिवसाच्या आतच तुम्हाला हा जो काही आयात निर्यात परवाना आहे तो मिळून जाईल। मित्रांनो, जर तुमचा जिल्हा पुणे असेल, अहमदनगर, जालना, बीड, कोल्हापूर, लातूर, नांदेड हा जर तुमचा जिल्हा असेल, तर तुम्ही सहसंचालक विदेश व्यापार सी ब्लॉक प्राप्तिकर भवन दुसरा मजला PMT वर्कशॉप जवळ स्वारगेट पुणे या पत्त्यावरती तुमचं पाठवू शकता, किंवा तिथं जाऊन डायरेक्ट सबमिट करू शकता। जर या व्यतिरिक्त तुमचा जिल्हा असेल, म्हणजे आता सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल, तर तुम्ही सहसंचालक विदेश व्यापार नवीन CGO इमारत, नवीन मरीन लाईन्स, चर्च गेट, मुंबई 400020 या पत्त्यावरती तुम्ही तुमचे डॉक्युमेंट आणि अर्ज पाठवू शकता। तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ, तुम्हाला काय अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जा, तिथं तुमची अडचण टाईप करा, आम्ही त्याच्यावरती नक्की सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू। मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचायला विसरू नका। भेटत राहूयात तोपर्यंत, नमस्कार।